जिल्हा नियोजन समिती योजनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला शासनाने यावर्षी 26 कोटींचा निधी दिला असून पुढील वर्षी 36 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तब्बल 1700 कोटी खर्चून देशातील सर्वात मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र MIDC माध्यमातून कळंबोलीमध्ये उभारले जाणार आहे. अशा विविध माध्यमातून पनवेल परिसराचा विकास शासन करत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पनवेल महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे आयोजित पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह तसेच विविध विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश बालदी, आमदार राम शिंदे, OBC नेते प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशिला घरत, सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्ह्याचे अधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अजून एक आनंदाची बातमी प्रशांतजी तुम्हाला आणि विशेषतः पनवेलवासियांना सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज उद्योगमंत्री म्हणून या राज्यामध्ये काम करतो आहे. परंतु देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर, महेशजी देशातला जबाबदारीनं सांगतोय, देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर विथ 5-स्टार हॉटेल जर MIDC मार्फत 1700 कोटी रुपये खर्च करून कुठं होत असेल तर ते कळंबवलीमध्ये होत आहे आणि तुमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये होत आहे. त्याच्यामुळं आता बघा मी दिलेलं किती पटीनं जास्त आहे आणि बाकीच्यांनी किती पटी, महेशजी हिशोब सगळ्यात जास्त चांगला तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं. पण आज विकासाची कामं करत असताना एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, रवींद्र चव्हाणसाहेब असतील, आम्ही सगळेच मंत्रिमंडळामध्ये काम करणारे मंत्री असू, हे अतिशय सकारात्मकदृष्ट्या काम करतो आहे आणि महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घेतो आहे. आज खरं तर आम्हाला उशीर झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त करतो. पण पूर्वीचे जर सत्ताधीश असते तर त्यांनी फेसबुक लाईव्हवरनं जे उद्घाटन केलं असतं किंवा भूमिपूजन केलं असतं, निदान उशीर झाल्यानंतर का होईना आम्ही इथं पोचलोय याचा अर्थ हे सरकार जनतेमध्ये जाऊन आणि लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की कार्यक्रमाला उशीर होऊन देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबला. रायगड जिल्ह्याचा विकास करणं, पनवेलचा विकास करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून आपण तुम्हाला आणि प्रशांतजींना आणि महेशजींना शब्द देतो सरकारकडनं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वीकारलेली आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना महाविजय 2024 दिशेने जायचं आहे आणि मला खात्री आहे की आपण या भागामधील असणारं काम, या भागामधील असणारा संपर्क आणि आमच्यासारख्या प्रत्येकाला घेऊन चालणारे असे आप्पा बाणेजी, आप्पा बाणेंना आप्पा आपण आपल्या माध्यमातून या भागामधून नेहमीच सातत्याने महायुतीच्या माध्यमातून लोकसंपर्क आणि या माध्यमातून सातत्याने सर्व भागामध्ये असणारा आपला संपर्क आणि खऱ्या अर्थाने एक चांगला खासदार ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आपण काम करताय. आपण या भागामध्ये 2024 पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आम्हाला पंतप्रधान बनवण्यासाठी या भागातून आप्पांसारखं एक चांगलं नेतृत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण आणि या भागातील आणि पनवेल शहरामधून आपणा सर्वांच्या मदतीने त्यांना विक्रमी मतदान या भागातून होईल यात काही शंका नाही. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा देखणा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या देखरेखीखाली ही पनवेल महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये अतिशय विकासात्मकदृष्ट्या अतिशय सुदृढ हो एवढीच सर्वांच्या वतीने विनंती करतो. आज खऱ्या अर्थानं या विविध विकास कामांचं भूमिपूजन होत असताना प्रशांतभाई आपण असाल, आपले सर्व सहकारी असतील, आपलेही मनापासूनचे ऋण व्यक्त करते
कारण ज्या वेळेला महानगरपालिका स्थापन नवीन स्थापन होत असते त्यांच्यासमोरचे वेगवेगळे आव्हानं असतात. मॅनपॉवर कमी असते, यंत्रणा कमी असते, नव्याने ज्या वेळेला एखादं शहर विकसित होत असतं त्यावेळेला त्याची जनगणना ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं झालेली नसते. लगतच नवी मुंबईसारखी एक महानगरपालिका असते जी इतकी विकसित आहे की मग इथल्याही नागरिकांना वाटत असतं की अनेकदा नवी मुंबई आणि पनवेल हे वेगवेगळं क्षेत्र आहे हे ओळखणंच त्या ठिकाणी अवघड असतं. आणि ज्या पद्धतीनं आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आलेलं आहे आणि सगळ्यांनाच असं वाटतं की हा सबंध परिसर एकत्रित आहे, त्यावेळेला पनवेलसारखी महानगरपालिका ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे एखादा लोकप्रतिनिधी ज्या वेळेला तितक्याच दूरदृष्टीचा उपलब्ध होतो त्याच वेळेला शक्य होत असतं. आणि म्हणूनच मी आपले या निमित्ताने मनापासूनचे अभिनंदन करते की आपल्या मार्गदर्शनाखाली आज माझे महापौरसुद्धा आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, आपण सर्वांनी एक दृष्टिकोन ठेवला आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईची महानगरपालिकेची जशी इमारत आहे त्याच्या तोडीसतोड महानगरपालिकेची इमारत ही आपल्याही पनवेल महानगरपालिकेची असावी असं उद्दिष्ट आपण त्यानिमित्ताने ठेवलं आणि त्याचंही भूमिपूजन आपण फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यावेळेला केलं आणि ते काम अतिशय गतिमान पद्धतीनं सुरू आहे. राज्याचा सर्वाधिक मोठा विधानसभा मतदारसंघ हा पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. जवळपास पनवेल विधानसभा मतदाराची संख्या जवळपास 6 लाखावरती आता पोहोचती आणि मावळे लोकसभा मतदारसंघातले 2 विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक मोठे, तो पहिला पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा चिंचवड विधानसभा मतदारसंघ, तो दोन्ही मतदारसंघ माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. आणि पिंपरी चिंचवड महापालिका ही देखील मोठी महापालिका आणि पनवेल महापालिका ही मुंबईच्या शेजारी असणारी ही मोठी महापालिका आणि या महापालिकेच्या माध्यमातून होत असलेली कामं, खास करून या सगळ्या कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं सभागृह या ठिकाणी होत आहे आणि ते सभागृह व्हावं म्हणून मोनिकाताई आणि इतरांनी केलेले प्रयत्न हे निश्चित पुढच्या अनेक वर्ष या परिसरातील सर्व जनमानसामध्ये चिरकाल आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकासाच्या अनेक कामाला आर्थिक मदत करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं त्याचा उल्लेख देखील या ठिकाणी झालेला आहे. या संपूर्ण महापालिकेला येणाऱ्या कालावधीमध्ये जगाच्या नकाशावरती आणायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये होणारे वेगवेगळे विकास कार्य आहेत, या महापालिकेच्या पुढच्या अडचणी आहेत या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी राज्य सरकारनं आम्हाला मदत केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे वीज खातं आहे, ऊर्जा खातं, आम्ही त्यांना सांगितलं महापालिकेमध्ये ऊर्जेच्या समस्या सातत्यानं आम्हाला येत राहतात आणि त्या दृष्टिकोनातून मोठा निधी पायाभूत सुविधांच्या विकासाला दिला गेला पाहिजे आणि देवेंद्र भवांनी RDSS नावाच्या योजनेमधून 485 कोटी या पनवेल महापालिकेमधल्या वेगवेगळ्या विद्युतीकरणाच्या कामाला दिला. मी त्याबद्दल देवेंद्र भाऊंचा मनापासून आभार व्यक्त करतो. देवेंद्र भाऊंच्याकडे जलसंधारण खातं आहे, या जलसंधारण खात्याच्या माध्यमातून मग पाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या महापालिकेच्या अडचणी आहेत. पनवेल महापालिकेच्यासाठी आम्ही मागणी केली की या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये पाण्याचा तुटवडा भासतोय. MJP असेल, MIDC असेल, नवी मुंबई महापालिका आहे, त्याशिवाय सिडकोचं पाणी आहे, या सगळ्याला दिशा देण्याची आवश्यकता आहे. देवेंद्र भाऊंनी बैठक घेतली आणि त्यांनी यंत्रणा ज्या थोड्याशा सुस्तावलेल्या होत्या त्यांना आदेश दिले आणि आदेश दिल्यानंतर MJP-चं 25 MLD पाणी पुढच्या 10 दिवसामध्ये पनवेल महापालिकेला मिळायला सुरुवात झाली आणि पनवेलपासून कळंबोलीपर्यंतच्या भागाचा हा पाण्याचा प्रश्न देखील आपला सुटलेला आहे. या अशा पद्धतीनं जेव्हा शासन आपल्याला पाठबळ देतं त्याचा एक मोठा आधार आपल्या सर्वांना मिळतोय. मी त्याबद्दल पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं आदरणीय देवेंद्र भाऊंचं विशेषत्वानं मनापासून आभार व्यक्त करतो. अहिल्या देवींच्या नावानं आज इथं स्मारक होत आहे, भवन होत आहे, तर ही आम्हा सर्वांच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रशांत दादा, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही नेहमी आमच्या लोकांच्या पाठीमागे उभा राहता आणि आम्ही तुमच्या पाठीमागे त्याच ताकदीनं उभा राहतो. बिंदास्त राहा तुम्ही, 24 सुद्धा आम्ही सगळेजण ताकदीनं तुमच्या बरोबर ठामपणे उभा राहू, कारण आमच्या सगळ्या लोकांचे प्रश्न कुठलाही असला तर लोक आमच्याकडे येतात की बाबा दादांना हा विषय सांगा, बालदी साहेब तिकडे आहेत त्यांना हा विषय सांगा. तर आम्ही तुमच्याकडे हक्कानं आमच्या लोकांचे प्रश्न मांडतो आणि त्या ज्या पद्धतीनं आम्ही प्रश्न मांडतो
तशाच पद्धतीने तुम्ही सोडवणूक देखील करता. राज्य शासन जर खंबीरपणे महानगरपालिकेच्या पाठीमागे उभं राहिलं नसतं तर आज हे कुठल्याही प्रकारचं विकास काम आपल्याला करता आलं नसतं. या महापालिकेला GST अनुदान सर आम्हाला प्राप्त होत नव्हतं. राज्यातल्या सर्व महापालिकांना GST अनुदान मिळत होतं, पनवेल महापालिकेला मिळत नव्हतं. आणि मग यासाठी या शहराचे लोकप्रिय आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब आणि त्यांचे मित्र श्री आमदार बाल्दी साहेब दोघांच्या सततच्या पाठपुऱ्यानंतर मग आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आताचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा या आदरणीय महोदयांच्या मान्यतेनंतर या महापालिकेला आता GST भरीव अनुदान सुरू झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ही महापालिका आता नवा रूपाला येणारी आणि आलेली अशी महापालिका आहे. म्हणूनच आम्ही विविध विकास कामं आज या ठिकाणी घेऊ शकतो. या समारंभात 650 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले. यामध्ये 8,15,51,000 रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याचबरोबर खारघर आणि कळंबोली नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पुनःपृष्टीकरण, महापालिका मुख्यालगतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, उन्नतीकरण, पनवेल शहरातील स्वामीनारायण मार्गाचे काँक्रिटीकरण अशा 233 कोटी रुपयांच्या कामांचा अमृत योजनेअंतर्गत मलनिसारण वाहिन्या आणि मलप्रक्रिया केंद्र उभारणे या 257 कोटी रुपयांचे आणि 148 कोटी खर्चून पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारणे या कामांचे ऑनलाईन पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.